किद्रापूर अकिवाट टाकळीवाडी येथील बनावट नोटा प्रकरणी मुख्य संशयित आरोपी भरत गणपती शेटेनवार राहणार चिक्कोडी कर्नाटकला कुंदवाड पोलिसांनी शिताफीनं पकडले. मुख्य आरोपी पकडल्यानं कर्नाटकसह शिरोळ परिसरात बनावट नोटांचे रॅकेट कनेक्शन उघड होणार आहे. कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज शुक्रवार रोजी कर्नाटकातील चिक्कोडीतून बनावट नोटामधील भरत गणपती शेटेनवार याला कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ यांच्या पथकानं सापळा रचून शिताफीनं अटक केली आहे. या पथकात पोलीस नाईक प्रकाश हंकारे प्रवीण मोहिते होते. याबाबत माहिती देताना चंद्रकांत निरावडे म्हणाले की मुख्य आरोपी सापडल्यानं सदर बनावट नोटा कनेक्शन तपासात समोर येईल. त्यांना कुरुंदवाड न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान कुरुंदवाड पोलिसांनी 7 ऑक्टोबर रोजी बनावट नोटांचा रॅकेट उघडकीस आणले. तातडीनं 4 आरोपी ताब्यात घेतले. त्यानंतर शिरोळ तालुक्यातील दत्तवाड येथील अल्लाबक्ष बाबासो डफेदार या टेलर व्यवसाय असलेल्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्यानंतर मुख्य आरोपीच्या शोधात होते. आज त्यात यश आले असून त्यातून अन्य गुन्हे उघडकीस येतील का या अनुषंगानं तपास होणार आहे. हा बनावट नोटा तयार करण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये यापूर्वी आम्ही 5 आरोपी अटक केलेले आहेत. त्याचा मुख्य आरोपी भरत गणपती शेट्टनवार हा चिकोडीचा असून त्याला आज रोजी आम्ही अटक केलेले आहे. तपास चालू आहे. आणखीन म्हणजे कनेक्शन कुठेपर्यंत काय उघडतीस नाही, त्यातच तपास चालू आहे.